दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी हसनभाई शेख प्रतिष्ठान पुणे आणि एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकता ट्रॉफी ओपन मिनी फुटबॉल 5A साइड चॅम्पियनशिप 2024 आयोजन कोंढवा येथे ग्रासरूट मैदानावर करण्यात आले होते. सदर आयोजित एकता करंडक स्पर्धेत 25 फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता. एकता करंडक फुटबॉल चॅम्पियन स्पर्धा भरवण्यासाठी मागील उद्देश लोकांमध्ये शारीरिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, जीवनातील खेळाचे महत्व अधोरेखित करणे आणि फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देणे हा आहे, असे आयोजक मुजाहिद रायली यांनी स्पष्ट केले. एकता करंडक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये प्रमुख पाहुणे मोहसिनभाई शेख, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर, संस्थापक अध्यक्ष MBS ग्रुप पुणे, संस्थापक अध्यक्ष हसनभाई शेख प्रतिष्ठान पुणे, हाजी तौसिफ भाई शेख उद्योजक, हाजी फिरोज भाई शेख अध्यक्ष ऑल कोंढवा सोशल फाउंडेशन पुणे, कुदरतुल्ला बेग सर अध्यक्ष दारे अरकम एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, समीर पठाण अध्यक्ष नागरिक अधिकार मंच पुणे, रईस सुंडके माजी नगरसेवक, डॉक्टर सोबिया शेख MPT फिजिओथेरपिस्ट आणि आयोजक मुजाहिद रायली अध्यक्ष एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुण्याचे अध्यक्ष मुजाहिद रायली यांनी कुराण पाक आणि राष्ट्रगीत म्हणून एकता ट्रॉफी ओपन मिनी फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 सुरुवातीची घोषणा केली. या स्पर्धेत लाला ब्रदर्स FC हा संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला 11,000 रुपये तसेच एकता ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले. गलाकेटिकॉस FC हा संघ उपविजेता ठरला. या संघाला 7,000 रुपये तसेच एकता ट्रॉफी आणि मेडल्स देण्यात आले. तर तिसरा विजेता संघ मिलान पीस FC हा ठरला. या संघाला 5,000 रुपये तसेच एकता ट्रॉफी आणि मेडल्स देण्यात आले. सदर स्पर्धेत बेस्ट स्कोअर करणारा अनिकेत पवार हा खेळाडू ठरला, तर बेस्ट गोलकीपर ताबिश सुंडके हा ठरला. तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून सत्यम यादव या खेळाडूने मान मिळवला. ही स्पर्धा प्रत्यक्षात आणण्यासाठी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुण्याच्या सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अरफान भाई शेख, शफी आंबिल खिजाडे, मतीन बांगी, जुबेर शेख, अजहर कुरेशी, रियाज अदोनी, खालिद रॅली, बबू रॅली, जावेद चाचा, अब्दुल भाई, वसीम शेख, हाजी सैफुल्ला, अलीम बेग, नोमाना शेख, असद भाई, आयुब भाई, अनफाल शेख, शहीद शेख, इश्तियाक शेख, अर्शद पीरजादे, इम्रान शेख, मुबीन बागवान, सरफराज मालको, इरफान नदाफ, रियाज पेशमा आणि इम्तियाज तांबोळी यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. अंपायरचे काम अम्मार सर, उजैर सर, मतीन बांगी, मुजाहिल रॅली सर यांनी पाहिले. एकता करंडक खुली मिनी फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुण्याच्या संघाने परिश्रम घेतले. अल्फान शेख सर, कार्याध्यक्ष एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे यांनी सगळ्यांचे आभार मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.